व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती पाठवण्याचा प्रयत्न केला तर तिथे कोणती माहिती तिथपर्यंत पोहोचत नाही. अध्यक्ष मोदींचे नंबर दिले आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप पोहोचत नाही आणि काही ठिकाणी पोहोचले तर ते कोणी पाहायला तयार नाही. ती सुधारणा करावी. नंबर दिले आहे, नंबर जे चुकीचे असतील तर दुसरे नंबर द्यावे. आवाहन केलं कृषी मंत्र्यांनी की आमच्याकडे सगळी माहिती पाठवा, फोटो पाठवा, माहिती पाठवा. शासनाच्या माध्यमातून, कृषी खात्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, कृषी मंत्र्यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी त्यांनी कृषी खात्याच्या माध्यमातून मोबाईलचे नंबर दिले आहेत आणि त्या मोबाईलवर मध्ये सांगितलं अध्यक्ष महोदय की याच्यावर तुम्ही माहिती आणि फोटो पाठवा. अशा पद्धतीची त्या कृषी खात्यांनी नंबर दिले आणि त्यांनी आवाहन केलं आहे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या गावामध्ये असं काही नुकसान झालं असेल त्याची आपण फोटो आणि माहिती पाठवावी. आणि हे दिल्यानंतर सुद्धा जी मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथून या दिलेल्या नंबरवर जेव्हा आम्ही माहिती पाठवायचा प्रयत्न केला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, अध्यक्ष महोदय, व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती पाठवण्याचा प्रयत्न केला तर तिथे कोणती माहिती तिथपर्यंत पोहोचत नाही. व्हॉट्स जे नंबर दिले आहे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय जे नंबर दिले आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप पोहोचत नाही आणि काही ठिकाणी पोहोचले तर ते कोणी पाहायला तयार नाही आणि फोन सुद्धा लावले त्या नंबरवर अध्यक्ष महोदय तर त्या ठिकाणी कोणी उचलत नाही. मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आलं कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून, जाहीर करण्यात आले नंबर, पण तिथे कोणती माहिती तिथे जी आम्ही पाठवली तिथे तिथे स्वीकारल्या जात नाही आणि स्वीकारल्यानं गेल्यामुळे तिथे कारवाई पुढे येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी. जे नंबर दिले आहेत, नंबर जे चुकीचे असतील तर दुसरे नंबर द्यावे. आवाहन केलं कृषी मंत्र्यांनी की आमच्याकडे सगळी माहिती पाठवा, फोटो पाठवा, माहिती पाठवा, पण नंबर चालू नाही. त्यामध्ये शासनाने लक्ष घालावं आणि याच्यामध्ये सुधारणा करावी. तनपुरेजी बोला. महोदय, निळवंडे धरणाच्या कालव्यांचं काम काही दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी राहुरी तालुक्यात काही शेतकऱ्यांनी बंद पाडल्याची घटना समोर आलेली आहे. गेले कित्येक दशकं शेतकऱ्यांनी वाट बघितली या पाण्याकरता आणि जे राहुरी तालुक्यातलं टेलचं काम होतं 84-95 किलोमीटर ते शासनाने शेवटची ह्याची प्रशासकीय मान्यता होती. 2016-17 शासनाने धोरण बदललं की पाईप बंद पाईपने पाणी द्यायचं, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की यावर एखादी शेतकऱ्यांचा संभ्रम बैठक घेण्यात यावी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी एका तातडीच्या गोष्टीसाठी आपल्याला विनंती केली कारण आज सकाळी माझ्या मतदारसंघामध्ये महात्मा गांधी सोसायटीमध्ये सकाळी 3 वाजता त्या ठिकाणी आग लागलेली आहे. जवळपास 3-4 मजले त्या ठिकाणी आग पुसलेली आहे. त्यामुळे माझी आपल्याला या आता सभागृह चालू आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली तर आपल्यापर्यंत आणणं आज जरूर आहे. म्हणून पहिले तर पंचनामे करण्यात यावेत. अध्यक्ष महोदय, काल सुद्धा माझ्या मतदारसंघात माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आग लागून 4 घरांना त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मी सांगितलं 22 तारखेला, मागे पण सांगितलं, आपण सांगता निवेदन करा. मी कमलानगरच्या बाबतीमध्ये आमचे 100 झोपडे जळले होते, दुर्दैवाने त्यांना कुठलीही आर्थिक मदत केली जात नाही, आम्ही पंचनामे करतो. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा आगी लागल्या त्या ठिकाणी पंचनामे करावे, चौकशी करावी, परंतु त्यांना आर्थिक मदत सुद्धा करण्यात यावी. महोदय, अध्यक्ष महोदय, कोरोना काळात अनेक युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, 353 आणि 188 ह्यामध्ये तरुण बेरोजगार अनेक होते, विद्यार्थी खूप होते, काही जण अंत्ययात्रेसाठी निघाले होते आणि त्यांना त्यांच्यावर पण गुन्हे दाखल केले, पण आज अजूनही ते गुन्हे परत घेण्यात आले नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यू करायला, नोकरीसाठी, पासपोर्टसाठी अडथळे निर्माण होत आहेत. म्हणून शासनाला वारंवार विनंती केली आहे की तरुणांवर, बेरोजगारांवर हे जे गुन्हे दाखल झाले ते त्वरित मागे घ्यावेत, म्हणजे त्यांना लवकरात लवकर पासपोर्ट किंवा नोकरी मिळू शकते. दीपक चव्हाणजी. मागच्या महिन्यामध्ये राज्य शासनाने एक घोषणा केली होती की राज्यातले जे अंत्योदय आणि पिवळ्या